महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय हा डिझास्टर मॅनेजमेंट शी चर्चा करून त्या त्या कुलगुरूंनी घ्यावा, म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या त्या कुलगुरूंनी घ्यावा आणि 15 तारखेपासून महाविद्यालय सुरू करावी 50% उपस्थितीमध्ये असं शासनानं अध्यादेश काढलेला आहे. मला असं वाटतं की इथल्या कुलगुरूंनी देखील या सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असेल, राहिली असेल तर ते करतील, परंतु विद्यार्थ्यांना कुठेही कोविडची बाधा होणार नाही, ते सुरक्षित राहतील. माझे सगळे कर्मचारी प्राध्यापक प्राचार्य सुरक्षित राहतील, विद्यापीठाचे कर्मचारी सुरक्षित राहतील, अशा पद्धतीनं सोलापूर विद्यापीठ देखील पुढे जाईल याची मला खात्री. परीक्षा पद्धतीवरचा विश्वास विद्यार्थ्यांचा थोडासा डळमळीत झाला आहे, कारण पैसे देऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्याचं प्रकरण नुकतंच सोलापूर विद्यापीठात घडलंय, महाराष्ट्रातलं एकमेव विद्यापीठ जिथे परीक्षेनंतर स्वतः आता पोलीस पकडली आहे. तर या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा विश्वास परीक्षा पद्धतीवरचा वाढला. एका ठिकाणी जर हा प्रकार घडला असेल तर तो सगळ्या ठिकाणीच लागू होतो. एका जिल्ह्यासाठी स्वतंत्र असं विद्यापीठ आहे सर, पण सोलापूर विद्यापीठ चांगल्या गोष्टीपेक्षा सर अशा अनेक गोष्टी बदनाम होतात सर. प्रत्येक वेळेस दरवर्षी नवीन नवीन स्कॅम ते होतात सर, याकडे कसं आपण बघता सर? याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत आणि दोन प्रश्न तुमचे आहेत. पहिला प्रश्न असा आहे की ज्या व्यक्तीनं तो कुठच्याही पदावर असू दे आर्थिक व्यवहार करून विद्यार्थ्यांना पास करण्याची जर भूमिका घेतली असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झाली असेल, त्याच्यापेक्षा सुद्धा कडक कारवाई केली जाईल. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की असे स्कॅम होतात असं तुमचं म्हणणं आहे. ज्यावेळी प्रत्येक विद्यापीठामध्ये ऑनलाईन एक्झामच्या घोळा संदर्भात फार मोठी चर्चा झाली, त्यावेळी तात्काळ 8 दिवसांमध्ये फॅक्ट फाइंडिंग कमिटी आम्ही नेमली. त्याचे दोन प्रमुख आहेत, त्यातले एक प्रमुख आता माझ्यावर इथे बसलेले आहेत धनराज माने आणि दुसरे अभय वाघ आहेत आणि तिसरे आमचे उपसचिव आहेत. कोविडच्या या प्रादुर्भावामुळे त्यांना विद्यापीठाच्या स्तरावर अजून फिरायला मिळालेलं नाही, परंतु या 2 महिन्यामध्ये ज्या एक्झाम ऑनलाईन घेतल्या गेल्या त्यांची टेंडरिंग असेल, त्यांच्या अन्य काही सिस्टीम असतील, त्या देखील योग्य होत्या की नव्हत्या हे महाराष्ट्र शासनामध्ये तपासणार आहे. आणि त्याच्यामध्ये जर असेच दोषी निघाले तर राज्यपाल मोदींशी चर्चा करून त्यांच्यावर देखील FIR दाखल केली जाणार. सर टेंडर ऑनलाईन नाही सर, इथल्या तत्कालीन परीक्षा नियंत्रकांनी नापास विद्यार्थ्यांना पास केलं सर, परीक्षा नियंत्रकासही 4 जण आतमध्ये आहेत सर. त्यांनी जर केलं असेल, त्यांनी ते कृत्य केलं असेल, मी 2 प्रश्नांची उत्तरं दिली, त्यांनी जर ते कृत्य केलं असेल ते दोषी आहेत म्हणून ते आत आहेत, तर त्यांच्यावर कडक कारवाई झालेली आहे आणि त्याच्यातनं त्यांना कुठचीही सूट मिळणार नाही यासाठी संचालक असतील किंवा काय असतील हा महाराष्ट्र शासनाच्या स्तरावर प्रयत्न करतील. दुसरा जो प्रश्न आहे, ही गोष्ट विद्यापीठामार्फत आपल्यापर्यंत माहिती आली आहे का सर? विद्यापीठाकडून आणखी माहिती पुरवण्यात आलेली आहे का सर? खूप काही गोष्टी आहेत इथल्या स्तरावरती माहिती मला कुलगुरु मॅडमनी आल्या दिलेली होती, त्याच्याबद्दल काय आमच्या मीटिंग मध्ये देखील सांगितलेली होती, त्याच्यावर कारवाई देखील सुरू झालेली आहे आणि विद्यापीठानं ही कारवाई कशा पद्धतीनं केली हे फक्त जरी मला माहित नसलं तर या संदर्भात काय काय झालं हे मला विद्यापीठाने सांगितलेलं आहे आणि म्हणून मी त्यांच्या सगळ्यांची चर्चा केल्यानंतरच सांगतोय की जी व्यक्ती आत आहे किंवा अजून कोण लोक आत असतील त्यांना मदत होईल असं कृत्य विद्यापीठाकडनं देखील होणार नाही आणि महाराष्ट्र शासनाकडनं देखील होणार नाही. त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की कुलगुरूंचा कोड ते हॅक केला असं त्यांचं म्हणणं आहे, पण जेव्हा एखादा कोड आपण ओपन करतो तेव्हा OTP येतो आणि तो कुलगुरूंना पण OTP आला असावा, तरीही हे प्रकरण घडलं याचा अर्थ कुलगुरूंना ह्याच्यापासून पूर्ण माहीत नाही असं म्हणता येईल का? कुलगुरूंचा ह्याच्यामध्ये कितपत सहभाग असं चर्चा सगळीकडे आहे, काय सांगायला? महत्वाची गोष्ट अशी आहे की हे आता ही जी बाब आहे पोलीस तपासामध्ये. उद्या आपण कुलगुरु मोदींवर डायरेक्ट हे बोलणं मला देखील उचित वाटत नाही, परंतु त्याच्यामध्ये जे कोण असतील, मुद्दा असा आहे की OTP कोणाच्या नंबरवर आला, कुठच्या मोबाईलवर आला, हे मी त्याचा काही इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर नाही, त्याच्यामुळे एक मी सांगू शकतो की ते ज्याच्याकडनं चूक घडलेली आहे त्याच्यावर कारवाई झालेली आहे आणि त्या तपासामध्ये जे जे काही समोर येईल त्याचं समर्थन ना विद्यापीठ करणार नाही, शासन करणार आहे. दैनिक विषय असा होता की त्याच प्रकरणामध्ये म्हणजे गुण वाढवल्याच्या प्रकरणामध्ये ज्या स्वतः संघटनेच्या किंवा सिनेट मेंबर व्यवस्थापन परिषद आणि अभ्यास मंडळातले जे काही सदस्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती 11 डिसेंबरला, म्हणजे 14 महिन्यानंतर त्यातल्या 5 जणांना निलंबित करण्यात आले आणि त्यासाठी विद्यार्थ्यांच्या शिस्तीचं कलम लावलेलं आहे. मग त्या सुद्धा संघटनेने तुम्हाला निवेदन दिलं असेल 14 महिन्यानंतर ती कारवाई होते, म्हणजे याच्यामध्ये आपण याच्या बाजूला गुणवत्ता वाढत असताना प्राध्यापक अभ्यास मंडळ हे सगळं धरून आणि विद्यापीठ धरून कारवाई करतो. जे सस्पेंड केलेले मी आज वर्तमानपत्र ही मात्र बातमी आज मी वर्तमानपत्रात वाचली, याच्यावर माझं स्पष्ट मत सांगतो की त्यांनी निवेदन मला कुठचं दिलेलं नाही, परंतु आज या सगळ्या पार्श्वभूमीवर ते मला जर भेटले असते आणि त्यांनी त्यांची बाजू मांडली असती माझ्याकडे भेटून तर मी तसं राज्यपाल मोदींशी बोललो असतो, मुख्यमंत्री मोदींशी बोललो असतो,
संबंधित लोकांशी बोललो असतो, पण ते सिनेटचे जे लोक ज्यांना अपात्र केले, हा सगळ्यांसाठी होता. आजचा कार्यक्रम हा काही वैयक्तिक कोणासाठी नव्हता, हा सगळ्यांसाठीच होता. आणि त्यांनी जर माझी भेट घेतली असती, किंवा कोणा आता जाताना भेट घेणार की नाही मला माहित नाही, पण भेट घेतली असती, त्याला पण मी 5 मिनिटं वेळ दिली असते, त्यांच्याशी देखील चर्चा केली असती. आणि परंतु ही चर्चा केली असताना आम्ही तुमच्या समोर, मी आज स्पष्ट सांगतो की इथून उठल्यानंतर या कोणाकडे जे डिपार्टमेंट आहे, ही केस ज्यांच्याकडे चालू आहे, त्यांच्याशी मी वैयक्तिक बोलेन आणि त्याला सांगेन की या संदर्भामध्ये कुठेही हलगर्जीपणा होणार नाही, याची डिपार्टमेंटकडनं दक्षता घेतली पाहिजे. हे जिथं जिथं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे तिथे माझ्या सूचना जातात. एक शेवटचा प्रश्न असा होता माझा की विद्यापीठावर सरकार म्हणून आपलं किती नियंत्रण आहे आणि त्या नियंत्रणाची अंमलबजावणी विद्यापीठ करते का? त्याला एक उदाहरण असं होतं की मागच्या वेळी तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेत असताना कुलगुरूंच्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की ऑनलाईन परीक्षेमध्ये हॅक केलेलं आहे, म्हणजे लिंक हॅक केलेलं आहे आणि गुन्हा दाखल होणार आहे. मी आजही त्याच्यावर ठाम आहे. त्याच्यानंतर काय झालं मला माहित नाही, पण ज्यावेळी मी त्या केंद्रामध्ये भेट दिलेली होती त्यावेळी तिथं मला असं सांगण्यात आलं होतं की आमच्याकडे देखील दुसऱ्या दिवशी हे हॅकिंगच झालेलं आहे मुंबई पद्धतीनं. कुलसचिव देखील होते त्यावेळी माझ्याबरोबर होते. आता मला माहित नाही तिथं बोलल्यानंतर त्याच्यामध्ये परिवर्तन काय झालं. शेवटी तो विद्यापीठाचा अधिकार आहे, पण आज देखील ते माझ्या समवेत आहे. स्पष्ट मला असं सांगण्यात आलेलं होतं, त्यावेळी कुलगुरू मॅडम देखील होत्या. आम्ही तिथं व्हिजिट केलेली होती. व्हिजिट केल्यानंतर कशा पद्धतीनं ती चांगली यंत्रणा आहे हे देखील मला विद्यापीठानं सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर किती चांगल्या पद्धतीनं परीक्षा झाल्या हे देखील मंत्री म्हणून मला सांगितलेलं होतं. परंतु हे देखील मला सांगितलेलं होतं की जो मुंबईला प्रकार घडला त्याची केस ही आजही मुंबईच्या सायबर सेलकडे चालू आहे आणि मला असं वाटतं की त्याच्याबाबतची माहिती येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये बाहेर येऊ शकते, इतका त्यांनी चांगला तपास केलेला आहे. हे ज्यावेळी मी कुलगुरू मोदय मॅडमशी बोललो आणि कुलसचिवांशी बोललो त्यावेळी तिथं मला माहिती अशी देण्यात आली. आणि मला याच्यामध्ये खोटं सांगून काय फायदा आहे, मला अशी स्पष्ट माहिती देण्यात आली की जो मुंबईमध्ये प्रकार घडला तो सोलापूरमध्ये घडला असण्याची शक्यता आहे, म्हणून आम्ही देखील कायदेशीररित्या पुढे जाणार आहोत. मग यासाठी सोलापूर विद्यापीठाने गुन्हा वगैरे दाखल केलाय का सर? ज्या पद्धतीने मुंबई विद्यापीठाने गुन्हा दाखल केला तर सोलापूर विद्यापीठाने गुन्हा दाखल केलाय का सायबर सेलकडे? जो आपण मगाशी ऑटोनॉमीचा विषय सांगितला त्यावेळी देखील मी जे विद्यापीठामध्ये आलो होतो ते शासन आणि विद्यापीठ याचं चांगल्या पद्धतीनं कोऑर्डिनेशन राहावं म्हणून आज देखील माझा कार्यक्रम जर बघितला तर माझ्या बाजूला विद्यापीठाच्या कुलगुरूला स्थान होतं आणि बाकी आमचे सगळे अधिकारी बाजूला होते. त्याच्यामुळे कुलगुरू महोदयांचा मान सन्मान आणि त्या विद्यापीठाचा मान सन्मान आम्ही नक्की करतो. परंतु ज्यावेळी मला सांगण्यात आलं की अशा पद्धतीची कारवाई करायला आम्ही इच्छुक आहोत त्यावेळी मी देखील इथल्या काही अधिकाऱ्यांशी बोललो होतो. परंतु त्यांची मॅनेजमेंट कौन्सिल असेल किंवा त्यांचे काही अधिकार असतील त्या अधिकारामध्ये त्यांनी का दिलं नाही याचं उत्तर त्यांनी आजपर्यंत मला दिलेलं नाही हे स्पष्ट आहे. आपण जाब विचारलं का आपण जाब विचारलं का सर? आपण प्रत्येक वेळेस राज्यपाल महोदयांना बोलतो, मुख्यमंत्री महोदयांना बोलतो, हेच होत आहे सर. मी कधीही तुम्हाला राज्यपाल महोदयांना बोलतो म्हणून याच्यापूर्वी सांगितलं नव्हतं. मुख्यमंत्री महोदयांना बोलतो म्हणून देखील सांगितलं. सरळ सरळ आपल्याशी चीट करताय सर, विद्यापीठ प्रशासन आपल्याशी चीट करताय सर. तुम्ही प्रश्न विचारला उत्तर मी देतो. मी कधीही मुख्यमंत्री महोदयांना सांगून गुन्हा दाखल करतो किंवा राज्यपाल महोदयांना सांगून गुन्हा दाखल करतो असं कधीही प्रेस कॉन्फरन्स मध्ये किंवा आपल्याशी पण वैयक्तिक बोलताना सांगितलं नव्हतं. मी आज असं सांगितलं की ज्या ठिकाणी तुम्ही गुन्हा दाखल आहे म्हणून सांगितलं आणि 4 लोक जेलमध्ये आहे म्हणून सांगितलं त्याच्यावर मी असं सांगितलं की त्याच्यामध्ये अन्य जर कोण तपासामध्ये सामील झाले तर त्यांच्यावर काय कारवाई करायची हे राज्यपालांची चर्चा करावं लागेल, मुख्यमंत्री महोदयांची चर्चा करावी लागेल. याच्यामध्ये मी काही चुकीचं सांगितलं असं मला वाटत नाही, पण जे मागच्या वेळी सांगितलं गेलं त्याच्यासाठीच मी मागाशी त्याचा उल्लेख केला की फॅक्ट फाइंडिंग कमिटीमध्ये हे सगळं येणार आहे. केव्हापर्यंत अपेक्षित धरू सांगितलं ना 1 ते 1.5 महिन्यामध्ये हा अहवाल शासनाकडे देतील आणि शासन ज्या ज्या यंत्रणांकडे द्यायचं त्या यंत्रणेकडे देईल. पण मगाशी कदाचित तुमचं ते मी बोलण्याच्या योगात दुसऱ्या प्रश्नाला उत्तर दिलं असं तुम्हाला वाटलं असेल, पण सुरुवातीला सांगितलं सर. दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत सर, परीक्षा नियंत्रण पास करण्याचा प्रकार वेगळा सर आणि गुन्हा दाखल करणं हा सायबरचा गुन्हा दाखल सायबरचा वेगळा गुन्हा दाखल. दोन गोष्टी सांगितल्या की एक जो गुन्हा दाखल झालेला आहे, परत रिपीट करतो, जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याचं समर्थन विद्यापीठाला देखील करू नये, शासन देखील करणार नाही आणि त्या संदर्भात जे तपास करतात त्याला मी कडक सूचना देऊन जाणार पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही म्हणले की स्कॅम झाले, त्याच्यावर मी असं सांगितलं ऑनलाईन मध्ये देखील झाला अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये होती, म्हणून फॅक्ट फाइंडिंग कमिटी आम्ही नेमलेली आहे. त्या फॅक्ट फाइंडिंग कमिटीमध्ये कुलसचिवांनी मला काय सांगितलं, कुलगुरू महोदयांनी काय सांगितलं की ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम योग्य होती का नव्हती का ते तपासणार आहेत, त्यामुळे तो अहवाल आल्यानंतर त्याच्यावर बोलणं योग्य ठरेल. आणि म्हणून मी सांगितलं की शासन आणि विद्यापीठ
जो काही अधिकार आहे त्या अधिकारामध्येच आम्ही समिती नेमलेली आहे. सर, ज्या पद्धतीने मुंबई विद्यापीठाने तत्परता दाखवली गुन्हा दाखल करण्याची, त्याच पद्धतीने सोलापूर विद्यापीठाने तत्परता का नाही दाखवली? फॅक्ट फाइंडिंग कमिटीमध्ये येईल ना त्यांनी. तर माझ्याशी बघा, मी ज्यावेळी सोलापूरला येते तर हेच माझं वाक्य मी ठेवणार आहे की त्यावेळी माझ्याशी चर्चा झालेली होती, मी स्वतः तिथे होतो आणि मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर असंच सांगितलं होतं की असं मला विद्यापीठानं सांगितलेलं आहे, जे मुंबईला झालं तेच सोलापूरमध्ये झालेलं आहे. हे मी अधिकाऱ्यांना पहिले सांगणार ना, कारण कदाचित माझं हिअरिंग घेतल्यासारखं ते होईल, परंतु हिअरिंग ते माझं घेऊ शकत नाही.